पाट्यांचे शहर आणि स्पष्ट वक्ते पुणेकरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. तसेच महिलांच्या बाबतीमध्ये या पुणे शहराची एक वेगळी ओळख आहे. या शहरामध्ये सोन्याचा नांगर फिरवणाऱ्या जिजाऊंचे हे शहर आहे. जगातील पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचं हे शहर आहे. लक्ष्मीबाई टिळकांचं हे शहर आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या घरी राजकीय कुठलाही वारसा नसताना त्यांना राजकारणात संधी देणाऱ्या पवारसाहेबांचं हे शहर आहे. त्याचे योग्य उदाहरण म्हणजे पुणे शहराच्या पहिल्या खासदार वंदनाताई चव्हाण, मनपाच्या पहिल्या महिला पक्षनेता राजलक्ष्मीताई भोसले म्हणजे मी, पहिल्या महिला महापौर कमलताई व्यवहारे, आमच्यासारख्या अनेक महिला घरातून कुठलाही राजकीय वारसा नसताना साहेबांनी महत्त्वाच्या पदावर काम करण्याची आम्हाला संधी दिली. त्या पवारसाहेबांच्या पुणे जिल्ह्यातून आज या महिला जनजागरण यात्रेची सुरुवात त्यांच्या कृतज्ञता सोहळ्यात साजरा करून होत आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. ज्यात महाराष्ट्रात आपण सगळ्या सावित्रीच्या लेकी या ठिकाणी आज हा जागृतीचा कार्यक्रम घेणार आहोत. महागाई असेल, बेरोजगारी असेल, अत्याचार असतील, या सगळ्या गोष्टींच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज या शहरातलं निघणाऱ्या या सावित्रीच्या लेकींची यात्रा पोहोचणार आहे. आणि त्यानिमित्तानं मी या शहरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि या यात्रेला आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रोग्राम पूर्णपणे पार पडेल अशा शुभेच्छा देते. परदेशी उत्तर महाराष्ट्र या आपलं मनोगत व्यक्त करणार आहे साहेबांबद्दल. आणि त्या काही परदेशी